नमस्कार, अंजनीस फूड स्टॉकमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या रेसिपीमध्ये आपण गव्हाच्या पिठाचे लाडू करणार आहोत. हे लाडू अतिशय पौष्टिक असे बनणार आहेत. शक्यतो गव्हाच्या पिठाचे लाडू चिकट असे बनतात, पण आपण जे इन्ग्रेडियंट्स या लाडवामध्ये घालणार आहोत त्यामुळे हे लाडू खुसखुशीत असे अगदी बनणार आहेत आणि तेवढेच पौष्टिकही होणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे मी हे 4 कप किंवा 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तूप न घालताच आपण आधी कोरडं भाजून घ्यायचं आहे पीठ. तुपाचा वापर कमीत कमीत करायचा आहे. इथे मी अगोदर अर्धच पीठ घेतलेलं आहे, एकाच वेळेस संपूर्ण भाजून होणार नाही म्हणून अर्धं अर्धं आपण भाजून घेऊया. हे पीठ अगदी छान खमंग अगदी भाजून घ्यायचं आहे, मस्त सुगंध येईपर्यंत आणि कलर ह्याचा चेंज होईपर्यंत. जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपल्याला हे गव्हाचं पीठ मंद गॅसवर भाजायचं आहे. पीठ भाजायला घेऊन आपल्याला आता 5 मिनटं झालेली आहेत. सुगंध खूप छान येतो आहे पीठ भाजण्याचा आणि असंच मंद गॅसवर हे पीठ आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. आता पीठ भाजायला घेऊन आपल्याला 10 मिनटं झालेली आहेत. पीठ अगदी खमंग भाजत आलेलं आहे, कलरही थोडा थोडा चेंज होत आलेला आहे. आता ह्या वेळेस आपण ह्यात थोडं तूप घालायचं आहे. इथे मी 3 चमचे तूप घातलं आहे. तर तूप घातल्यानंतर अजून 5 ते 7 मिनटं आपण पीठ छान भाजून घेऊयात. आपण सुरुवातीपासून तूप घातलं नाही त्यामुळे तुपाचा वापर कमी केला जातो. सुरुवातीपासूनच तूप घातलं तर आपण कितीही तूप घातलं तरी ते कमीच वाटतं. म्हणून पीठ आधी छान भाजून घ्यायचं कोरडंच आणि नंतर थोडं तूप घालायचं. आणि मग समजा लागलंच तर जेव्हा आपण लाडू वळणार आहोत तेव्हा थोडं तूप पातळ करून घालू शकतो आपण. आता 15 मिनटं होऊन गेलेली आहेत आपल्याला पीठ भाजायला घेऊन. आणि पीठ आता छान अगदी खमंग मस्त भाजलेलं आहे. पीठाचा कलरही छान चेंज झाला आहे, बदामी सोनेरी कलर आलेला आहे. अगदी सुगंधही छान येतो आहे. आता हे पीठ आपण काढून घेऊयात आणि उरलेलं जे आपलं बाकीचं पीठ आहे ते भाजून घेऊयात. अशाच प्रकारे आपण बाकीचं उरलेलं पीठही भाजून घेऊयात. तर इथेही आपण थोडं तूप घालून घेऊयात. असंच हे पीठ अगदी छान भाजून घेऊयात. अजूनपर्यंत आपण जास्तीत जास्त 5 ते 6 चमचेच तूप वापरलेलं आहे. नंतर मग लाडू वळताना लागलंच तर आपण तुपाचा वापर करणार आहोत. आता हे पीठही आपलं छान भाजून झालेलं आहे, हे आपण काढून घेऊयात. आता हे पीठ आता आपण थंड करायला ठेवूयात आणि बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता पीठ भाजून झाल्यानंतर आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. हे मी इथे साधे पोहे घेतलेले आहेत. साधे जाडे पोहे जे असतात आपले कांदे पोह्यांना वापरतो ते पोहे आहेत. ते पोहे आपण भाजून घ्यायचे आहेत. हे पोहे 2 वाट्या पोहे मी घेतलेले आहेत. हे पोहे आपण कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. हे पोहेही आपले भाजून झाले आहेत. आता अगदी 5-7 मिनटासाठीच पोहे भाजायचे आहेत, जरा कुरकुरीत होईपर्यंत. ते लालसर वगैरे काहीच करायचे नाही. हे बघा असे कुरकुरीत अगदी झालेले आहेत पोहे. पोह्यांचा वापर आपण ह्या लाडवात अशासाठी करायचा आहे की लाडवामध्ये क्रंचीनेस येण्यासाठी, नाहीतर गव्हाच्या पिठाला चिकटपणा असतो त्यामुळे लाडू खाताना अगदी चिकटतात तोंडात. त्यामुळे पोहे घातले की क्रंचीनेस येतो आणि चवही छान लागते.
व्यवस्थित आहे. पोहे आपण काढून घेऊया. आता इथे आपण एक वाटी सुखं खोबरं भाजून घेणार आहोत. सुखं खोबरं ही कोरडंच भाजायचं आहे आपल्याला. थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया 5-7 मिनटासाठी. आता हे सुखं खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे, तर हेही आपण काढून घेऊया. खूप लालसर नाही होऊन द्यायचं खोबरं. आता मी इथे एक वाटी मिक्स सीड्स घेते आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत, म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या, अळशी आहे, मगज बिया असतात त्या आहेत. ह्या अशा सर्व प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत, त्या आपण कोरड्यात भाजून घ्यायच्या आहेत. हे आपण सीड्स या लाडवात वापरणार आहोत, त्यामुळे ह्या लाडवाची पौष्टिकता अजून वाढणार आहे. हे सीड्स आपल्या शरीरासाठी अगदीच खूप उपयोगी आहेत. आपली त्वचा, आपले केस आणि एकूणच संपूर्ण शरीरासाठीच खूप अगदी पौष्टिक असे आहेत हे सीड्स. तर हे सीड्सही चांगले भाजून झालेले आहेत. आपण हे कोरडेच भाजलेले आहेत आणि जरा तडतडेपर्यंत चांगले भाजायचे आहेत. अशा सीड्सचा वापर आपल्या आहारात अवश्य करावा. आता हे सीड्स मी काढून घेते. आता इथे मी एक चमचा तूप घालते आहे. या तुपावर आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे. ही अर्धी वाटी खारीक पावडर आहे. हे खारीक मी मिक्सरला लावून घेतले होते. ते पण तुपावरती भाजून घ्यायचे आहेत अगदी 5-7 मिनटासाठी. आता ही खारीकची पावडरही आपली भाजून झालेली आहे. ही आपण काढून घेऊया. आता इथे पुन्हा एक चमचा तूप घालूया आणि आपल्याला थोडे काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत. इथे मी साधारण एक वाटी काजू बदाम घेतलेले आहे. आता काजू बदाम आणि आपण जी खारीक पावडर घेतली ती आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती प्रमाणात घेऊ शकतो, किंवा आणखीनही काही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर आपण या लाडवांमध्ये आणखीन घालू शकतो ड्रायफ्रूट्स. तर हे तुपात छान भाजून घेऊया. तर हे काजू बदामही आपले छान भाजून झालेले आहेत. हे आपण काढून घेऊया. आता इथे जे आपण पोहे आणि सुखं खोबरं भाजून घेतलं होतं ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. दोन्ही एकत्र मिक्सरला फिरवलं तरी चालेल, किंवा सेपरेट लावून घेतलं तरीही चालेल. एकाच वेळेस सगळं फिरणार नाही मिक्सरला, थोडं थोडं आपण लावून घेऊया. किंवा अशा प्रकारे हे आपण पोहे आणि सुखं खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. खूप एकदम बारीक नाही करायचं, पिठूळ सरसरीतच ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे काढून घेऊया. आणि हे बाकीचं जे आहे पोहे आणि सुखं खोबरं तेही आपण मिक्सरला फिरवून घेऊया. ते बाकीचंही सुखं खोबरं आणि पोहे मिक्सरला लावून झालेलं आहे. सर्व काढून घेऊया. आता हे सर्व मिक्स सीड्स आणि काजू बदाम हेही आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. आता हे काजू बदाम आणि मिक्स सीड्स त्याचीही पूड करून झालेली आहे. आता हे सर्व आपल्याला गव्हाच्या पिठात मिक्स करायचं आहे. आता आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे आणि सुखं खोबरं हे मिक्स सीड्स आणि काजू बदाम आणि ही खारीक पावडर होती ती. आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात वेलची पूड, जायफळ हे घालून घ्यायचं आहे.
आणि हे लाडू आपण गुळात करणार आहोत, त्यामुळे आपण गुळाचा पाक म्हणजे पाकच अगदी असा करायचं नाही आहे, गुळ वितळवून घ्यायचा आहे आणि तो घालून मग लाडू वाळायचे आहेत. आता इथे गुळ वितळवून घेण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे मी, आणि इथे 3 मोठ्या वाट्या गुळ घेतलेला आहे. तर गुळाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो, कोणाला जास्ती गोड आवडतात कोणाला कमी गोड आवडतात त्याप्रमाणे गुळ घ्यायचा आहे. आता हा गुळ आपण कढईत काढून घेऊया. ह्या गुळ मंद गॅसवरतीच आता आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. आपण आता 1-2 मिनटांनी गुळ पातळ होत आलेला आहे, असं सतत हलवत राहायचं आहे. आणखीन 5 मिनटं आपण हा जरा गरम करूया, आणि थोड्या गुठळ्या आहेत. गुळ असा पातळ झाला की जरा 1-2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. इथे गॅस मी मंदच ठेवलेला आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आता इथे थोड्या वेळानंतर पाहिलं तर बघा असा फेस येतो आहे, थोडा थोडा फेस यायला चालू झालेला आहे, म्हणजेच आपला हा गुळ छान वितळलेला आहे. आपल्याला त्याचा अगदी पाक नाही बनवायचा आहे, आणखीन थोडा वेळ ठेवला तर त्याचा पाक बनत जाईल, म्हणून आता आपण लगेच गॅस बंद करायचा आहे. गुळ व्यवस्थित अगदी विरघळला आहे, छान पातळ झालेला आहे. आता हा आपण सगळ्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. तर हा पातळ केलेला गुळ आपण या मिश्रणात घालून घेऊया. आता हे आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर इथे आपण वेलची पावडरही घालून घेऊया. आपल्या आवडीनुसार 2-2 चमचे वेलची पावडर घालावी. आणि आपण या लाडवात गुळाचा वापर केला आहे, त्यामुळे इथे आपण जायफळ किसून टाकूया. जायफळामुळे खूप छान स्वाद येतो. आता हे थोडं मिश्रण कोमट होत आलेलं आहे, आपण हे हातानेच मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स होईल. आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, गुळ सर्वत्र लागलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला कोरडं वाटत आहे, म्हणून आता आपल्याला इथे तूप पातळ करून घालायचं आहे. गुळ संपूर्णपणे मिक्स केल्यानंतरच तुपाचा अंदाज घ्यायचा मिश्रणाचा, कितपत कोरडं आहे, आणि त्याप्रमाणे तूप घालायचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण पीठ भाजताना तुपाचा वापर कमी केला होता. आता मिश्रणाच्या अंदाजाप्रमाणे तूप घालायचं आहे, कितपत कोरडं असेल त्याप्रमाणे. आपण बघूया लाडू वळता येतो का. छान अगदी लाडू व्हायला जातो आहे आपल्याला, म्हणजे इतपत तूप अगदी बरोबर झालेलं आहे आपलं. या लाडवांमध्ये आपल्याला हवं तर थंडीच्या दिवसांमध्ये आपण डिंक आणि तीळ या गोष्टींचाही वापर करू शकतो, म्हणजे हे लाडू आणखीन पौष्टिक होतील. हे बघा छान अगदी लाडू व्हायला गेला आहे, छान तकाकी आली आहे. असेच आपण आता लाडू वळून घेऊया. असे आपले पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार आहेत. अतिशय खुसखुशीत आणि पौष्टिक अशा या लाडवांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींकडे शेअर करा. आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.